नुकतेच पाथर्डी येथील रहिवासी असलेल्या व सध्या आयएस म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांनी डुप्लिकेट किंवा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरी घेतली. अशा या बोगस प्रमाणपत्रामुळे अनेक दिव्यांगांना नोकरीपासून वंचित राहावं लागत आहे. खरे दिव्यांगांवर हा खूप मोठा अन्याय आहे आणि अशा दिव्यांग असलेल्या लोकांसाठी शासनाने कुठतरी कठोर पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. दिव्यांगांवर होणाऱ्या अन्यायासाठी शासनाने कडक पावले उचलणे खूप गरजेचं आहे. आणि असे बोगस प्रमाणपत्र जर वितरित होत असेल तर अशा वितरित करणाऱ्या रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर डॉक्टरांवर सक्त कारवाई होणं गरजेचं आहे. असे डॉक्टर तात्काळ निलंबित होणं गरजेचं आहे. अहमदनगर जिल्ह्यात असे खूप प्रकार उघडीस वारंवार उघडीस येत आहे. याच्यावर शासनाने कुठतरी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि खऱ्या दिव्यांगावर अन्याय होता कामा नये. आज उच्च शिक्षित दिव्यांग आहे, माझ्यासारखा दिव्यांग आज एमए झालेल्या दिव्यांगाला आज शासन नोकरी देऊ शकत नाही. परंतु डुप्लिकेट बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासन अशा लोकांना नोकरी देते ही खूप लाजिरवाणी बाब आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये असे कृत्य जर होत असेल तर ही खूप खेदजनक बाब आहे. देशाच्या दृष्टिकोनाने व दिव्यांग बांधवांच्या दृष्टिकोनाने खूप वाईट परिस्थिती निर्माण करणारी बाब आहे. तरी शासनाने तात्काळ यात लक्ष घालावं आणि दिव्यांग असलेल्या बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी. आणि आजपर्यंत जेवढे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केलेले आहे या सर्व दिव्यांग प्रमाणपत्राची शासनाने कठोर सखोल चौकशी करावी. आज शासनाच्या अनेक निधीतून असे बोगस लाभार्थी फायदे घेत आहेत. ग्रामपंचायतपासून तर शासनाच्या स्टेट लेवलपर्यंत सेंट्रल लेवलपर्यंत असे दिव्यांग प्रमाणपत्रामुळे अनेकांना खऱ्या दिव्यांगांवर मोठा अन्याय होत आहे. शासनाने लवकरात लवकर अशा सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर आणि संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी एवढी इच्छा व्यक्त करतो.